राजकीय उत्तापाती घडत आहे. या उत्तापातीमध्ये शिवसेनेचे लोकनियुक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी जरी आज काही पोस्ट दूर गेले असतील पण शिवसेना पक्षप्रमुखांना आजही आशा आहे, आम्हालाही आजही आशा आहे, हे निष्ठावंत शिवसैनिक हे लोकप्रतिनिधी शिवसेनेबरोबर येतील, शिवसेनेबरोबर आपली पुढची जीवनचालना चालवतील. आज ज्या भूमिका घेऊन ते आज बाहेर पडलेले आहेत, आजही एकाही आमदारांना अजून घोषणा केलेली नाही की आम्ही शिवसेना सोडतोय म्हणून. त्यांनी स्वतंत्र एक 40 जणांचा गट करून शिवसेना पक्षप्रमुखांच्याकडे कैफियत मांडलेली आहे. पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील. मित्रपक्षांनी ज्या काही हेटाळणी केली त्याच्या त्रासातून हे घडलेलं आहे. मात्र शिवसेना आणि शिवसैनिक हे नातं वेगळं आहे. आज आम्ही सांगली जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या बरोबर आहोत. लोकप्रतिनिधी जरी बाजूला गेले असले तर पक्ष म्हणून शिवसैनिक पदाधिकारी तुमच्या बरोबर आहे. शिवसेना महिला आघाडी सगळे एकत्रितरित्या आज आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये बाळासाहेबांना वंदन करून पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठाम राहण्याचं ठरवलेलं आहे. आज आम्ही ही घोषणा केलेली आहे. गेलेले जे काही आमदार आहेत त्यांनी अजूनही पक्ष त्याग केलेला नाही आहे किंवा वेगळा गट कुठला केलेला नाही आहे. मात्र या सर्व निष्ठावंतांना आमची विनंती आहे, तुम्ही आयुष्याची 40-45 वर्ष या पक्षासाठी घालवलेली आहे. विकास कामासंदर्भात वादविवाद चर्चा होऊ शकते, मात्र पक्ष सोडणे हे उचित नाही. त्यांनी हा विचार टाळावा आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहावं. छत्रपती संभाजी महाराजांचा आपला त्यागाचा इतिहास आहे. एकनाथ शिंदेच्या वडिलांचं नाव संभाजी आहे. संभाजी पुत्रांनी त्यागाचं प्रतीक आपण काय असतो हे दाखवून द्यावं आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहावं. जिल्ह्यातील शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ठामपणे कार्यरत राहील. कुठलाही पदाधिकारी यात काय वेगळं विपरीत घडलं तर शिवसेना सोडून जाणार नाही याची आम्हाला ग्वाही आहे. आणि ही ग्वाही देण्यासाठीच पक्षप्रमुखांच्या पाठ्याची उभारण्यासाठीच आज आम्ही इथे एकत्र आलो आहोत. याला आम्ही हिंदुहृदय सम्राटांना साक्षी ठेवून आपल्यासमोर बोलतो.